दिलीप टिपुडे सर, ओनली मॅथेमॅटिक्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी गणित यामधील समांतरेषा व छेदिका या प्रकरणातील काही उदाहरणं पाहणार आहोत. समांतरेषा व छेदिका, इथं आपल्याला आकृती दिलेली आहे. आकृतीत रेषा यम आणि रेषा एन या समांतर आहेत असं दिलेलं आहे. रेषा यम, समांतर रेषा एन, रेषा यम आणि रेषा एन या समांतर रेषा आहेत. रेषा पी ही त्यांची छेदिका आहे. रेषा पी आहे ही त्यांची छेदिका दिलेली आहे. तर एक्सची किंमत काढा, एक्सची किंमत काढा. इथं आपल्याला दोन आंतरकोन दिले आहेत. हा एक्स कोण आहे आणि हा 3x, अशा पद्धतीने दोन आंतरकोन दिले आहेत आणि याच्यामध्ये एक्सची किंमत काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपल्याला माहीत आहे, आपण गुणधर्म पाहिले, जर रेषा समांतर असतील तर आंतरकोन हे परस्परांचे पूरक असतात आणि परस्परांचे पूरक असतात म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180 असते. रेषा समांतर आहेत, रेषा यम आणि रेषा एन या समांतर रेषा आहेत, त्यामुळे इथं तयार होणाऱ्या आंतरकोनांच्या जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 आहे किंवा आंतरकोन हे पूरक आहेत हे आपल्याला माहीत आहे. हा गुणधर्म आपण इथं वापरला आणि म्हणून 3x अधिक x या दोन कोणांची बेरीज केली तर ती दोन कोणांची बेरीज ही 180 असते. हा गुणधर्म वापरल्यामुळे आपल्याला मिळेल 3x अधिक x = 180. आणि म्हणजेच इथं सोपूरूप दिलं 3x अधिक x = 4x, 4x = 180, 4x = 180 मिळणार आहे. आणि म्हणजेच एक्सची किंमत जी आहे ती x = 180/4, 4 इकडच्या ओढला गेल्यानंतर भागाकारामध्ये जाईल आणि 180/4 अर्थात एक्सची किंमत आपल्याला 45° मिळेल. एक्सची किंमत काढा म्हणून सांगितलेलं आहे, त्यामुळे x = 45. आणि फक्त इथं एक्सची किंमत विचारली त्यामुळे एक्सची किंमत काढली. जर समजा दोन्हीच्या दोन्ही कोण काढा म्हणून सांगितलं असतं तर 3x = 3×45, 3×45 म्हणजे हा कोनसुद्धा आपल्याला या ठिकाणी काढता येऊ शकतो. आपल्याला इथं दुसरा प्रश्न विचारला आहे, आकृतीत रेषा पी समांतर रेषा एल समांतर रेषा क्यू, इथं 3 समांतर रेषा दिलेले आहेत. रेषा पी समांतर रेषा एल समांतर रेषा क्यू अशा 3 समांतर रेषा दिलेल्या आहेत आणि कोण एक्सचं माप काढा. इथं हा 40 माप दिलेलं आहे आणि इथं 30 माप दिलेलं आहे. आता समजा काही वेळेला हा प्रश्न आपल्या वेगळ्या पद्धतीमध्ये सुद्धा विचारला जातो तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला हे सांगते, रेषा पी आणि रेषा क्यू या दोन समांतर रेषा आहेत आणि ही रेषा न देता या एक्स कोणाचं माप काढा असं सांगितलं जातं, त्यावेळेला तुम्ही काय करायचं आहे, इथून समांतर रेषा काढायची. त्यावेळेला इथून समांतर आपण रेषा विचारात घ्यायचं आहे, आणखी ते सोडवण्याचा प्रयत्न करायचं. तर लक्षात ठेवा, इथं आपल्याला दिलं आहे त्यामुळं समांतर रेषा असल्यामुळं यांचे व्युत्क्रम कोण जे आहेत त्या व्युत्क्रम कोणांच्या जोड्या एकरूप असतात, त्यामुळे इथं 40 कोण असेल तर या इथून वरच्या बाजूचा हा कोण 40 मापाचा होईल, हा 30 असल्यामुळे इथून खालच्या बाजूचा कोण हा 30 मापाचा होऊ शकेल. आणि म्हणजेच रेषा समांतर म्हणून व्युत्क्रम कोण एकरूप असतात हे आपल्याला इथं माहीत आहे. आणि म्हणजेच एक्स बरोबर इथला हा वरचा कोण 40 मापाचा होईल, हा 30 आहे, त्यामुळे इथं 30 मापाचा कोण होईल, त्यामुळे 40 अधिक 30, एक्सची किंमत जी आहे ती 40 अधिक 30 आपल्याला अशा पद्धतीने मिळणार आहे. आणि म्हणजेच x = 70 माप मिळेल. एक्स कोणाचं माप जे आहे, ह्या कोणाचं माप हे 70° मिळेल. आपल्या इथं समांतर रेषा दिलेल्या आहेत, परंतु ज्या वेळेला समांतर रेषा इथं दिलेली नसते, ही रेषा आणि ही रेषा समांतर आहे आणि फक्त हा इथं कोण दिलेला असतो त्यावेळेला आपल्या लक्षात येत नाही, तर तुम्ही त्यावेळी लक्षात ठेवायचं, रेषा एल ही या ठिकाणी अशी समांतर रेषा काढायची, त्यामुळं याच्यावरून इथला हा जो कोण आहे वरच्या बाजूचा कोण हा 40, कारण हे व्युत्क्रम कोण आहेत, व्युत्क्रम कोण एकरूप असतात, त्यामुळे ह्या वरच्या बाजूचा एवढाच कोण हा 40 मापाचा होईल. हा व्युत्क्रम कोण, हा व्युत्क्रम कोण इथं एकरूप असणार आहे, त्यामुळं हा 30 माप आहे, त्यामुळे इथंसुद्धा 30 मापाचा कोण मिळणार आहे, त्यामुळं हा कोण 30 आणि एक्स हा संपूर्ण कोण आहे, म्हणजे दोन्ही कोणांची बेरीज होईल वरचा 40 आणि हा खालचा 30, त्यामुळं 40 अधिक 30 म्हणजे 70 माप आपल्याला एक्स कोणाचं माप
हे मिळू शकेल. आपल्याला या ठिकाणी दुसरा प्रश्न दिलेला आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर तयार होणाऱ्या एका अंतरकोनाचं माप. इथे शाब्दिक प्रश्न दिलेला आहे, शाब्दिक प्रश्न दिला असेल तरी सुद्धा आपल्याला ते सोडवता येईल. एका अंतरकोनाचं माप 70° दिलेलं आहे तर त्याच्या जोडीतील दुसरा कोन सांगा. अंतरकोनाच्या जोडीतला जो दुसरा कोन आहे त्या अंतरकोनाची जोडी जी आहे त्याचा कोणाचं माप सांगा. अशा पद्धतीने आपल्याला सांगितलं आहे 70° कोनाच्या जोडीचा माप सांगा. तर रेषा समांतर आहेत म्हणून आंतरकोन हे परस्परांचे पूरक असतात, त्यांच्या मापांची बेरीज 180 असते हे आपल्याला माहीत आहे. आणि म्हणजेच 1 + 70 = 180 माप मिळेल. 1 + 70 = 180 आपण तो कोण मांडलेला आहे जो पाहिजे तो कोण, आणि एक कोण इथं दिलेला आहे 70° मापाचा, त्यामुळे 1 + 70 = 180 आपल्याला मिळेल. 1 + 70 = 180 आणि याला सोपं रूप दिलं तर आपल्याला मिळणार आहे 1 = 180 - 70. 1 = 180 - 70 आणि म्हणजेच 1 = 110° 1 = 110° आपल्याला मिळेल. आणि म्हणजे संगत अंतरकोन जे आहेत म्हणजे या 70° मापाचा संगत कोन, संगत अंतरकोन त्याला लागून जे अंतरकोणांची जोडी आहे तो अंतरकोन हा 110° असेल. या कोणाचा 70° मापाच्या कोणाचा जो अंतरकोन आहे त्याच्या जोडीतील जो कोण आहे तो कोण हा 110° मापाचा असेल. अशा पद्धतीने आपल्याला गुणधर्मांचा उपयोग करून ते उदाहरण सोडवता येऊ शकतं. विद्यार्थी मित्रो, हा व्हिडिओ आपला आवडला असल्यास लाईक व सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद.